हे मी केलेलं आहे, हे मी केलेलं आहे की मी ठरवलंय जोपर्यंत कर्ज जामखेड मध्ये MIDC होत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. आम्ही काम करतो, आम्ही नुसतं डाग्यात पळ्या मारत नाही, वेळ मारून नेत नाही, आम्ही इतरांच्या सारखं खोटं बोलत नाही. तुम्ही मला निवडून द्या, मी तुम्हाला 2019 पर्यंत MIDC करी येईन. तरी देखील माणूस पुन्हा 19 मतं मागायला येतो. माझ्या सरकारला तर शरमच वाटली पाहिजे असती, लाज वाटली असती की बाबा कुठल्या तोंडाने मी त्यांना मतं मागायला जाऊ. अरे इथं फार फॉलोअप करून करून बेजार झालो मी. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे. एक तर सहजासहजी शब्द देत नाही आणि दिला तर कोणाच्या बापाचा ऐकत नाही, मग तो पुराच करतो. ही महाराष्ट्राला पण माझी ओळख आहे. मी थोडासा कडक असेल पण कामाकरता कडक आहे. मी कारण नसताना जे बिनकामाचे आहेत त्यांच्या पुढे मी कडक भूमिका घेत असेल, पण कामाची माणसं आहेत त्यांना आपलंसं करण्याचा पण मी प्रयत्न करत असतो. काहींनी पुस्तिका छापली हे आताच्या खासदारांनी, आणि माझीच कामं निम्मी अर्धी त्याच्यात दाखवली. मी केलं, मी केलं, मी केलं. बारामतीतल्या तर सगळ्या इमारती मी बांधल्या आणि फोटो मात्र दाखवले. हे मी केलेलं आहे. मित्रांनो जर ते केलेलं आहे तर भोरमध्ये काय केलं ते सांगा. भोरमध्ये तर काहीच केलं नाही, वेल्यात काही केलेलं नाही, नुसती भाषणं. अरे मी तर सकाळी 7 वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषणं करीन, पण भाषणं करून यांचं पोट भरणार आहे का? याला काहीतरी कृती करावी लागेल ना, काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना. त्याच्याकरता प्रशासनावर तुमची पकड असली पाहिजे ना. अधिकाऱ्यांना सांगितलं तर अधिकाऱ्यांनी पण समजलं पाहिजे, याला यांनी सांगितलं म्हणल्यावर काम केलं पाहिजे, असा तुमचा दरारा असला पाहिजे. परंतु तसा नाहीये. आता 3 वेळेला तुम्ही त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं, त्याच्यातनं काहीच तुम्हाला मिळालं नाही. आता मी म्हणतो त्यांना एकदा निवडून द्या. मगाशी कुणीतरी सांगितलं बोलत असताना, दादा आम्ही तुम्हाला निवडून देऊ, परंतु तुमच्या उमेदवाराला निवडून देताना जर नाही MIDC आली तर त्या ठिकाणी आम्ही 2024 तुम्हाला मग परत तिथं उभं करणार नाही. अरे मीच उभा राहणार नाही तर तुम्ही काय मला उभं करताय? कारण माझंच मन मला खाई की मला कुठला राईट आहे बोरवेल्याकडे जायचा, तिथे MIDC मी नाही दिली तर. मी देणार, मी शब्दाचा पक्का आहे, आणि त्याच्यामुळं तुम्ही त्या संदर्भामध्ये मला साथ द्या, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि त्या प्रकारे माझ्या भोरवेलला परिसर नैसर्गिक सौंदर्यांनी नटलेला भाग तिथं पर्यटनाला व्यवसायाला चालना देण्याच्या करता आपण सगळेजण एकमेकाला सहकार्य करू. पर्यटनाचे पण आमचे पर्यटन विभाग आहे, त्याला चांगला निधी असतो, त्यातलाही निधी मी तुमच्याकरता देऊ शकतो. कारण पर्यटनाला निधी द्यायचं माझ्या हातात आहे. मी निधी वाटप करत असताना त्या मंत्र्याला म्हणेन, मी निधी तुला देतो एवढा, पण माझ्या भोरवेलाला एवढा दिला तर तुला एवढा. ती लगेच म्हणेल बाबा मी देतो तुला. आपल्या ग्रामीण भागात म्हणतात जेवणाची पंगत बसली आपल्या लग्नाची वाढप्या ओळखीचा असला तर चांगलं मिळतंय, भरपूर मिळतंय. तसं वाढप्या माझ्या हातात आहे, तिजोरी किती वाढायची काय करायचं ते, त्याच्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका. मी महायुतीच्या उमेदवाराला मतं मिळवण्याच्या करता हे सांगतो, हे डोक्यातनं काढा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मला काम करायला आवडतं, मला विकास करायला आवडतो, आणि त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ. मला विकास करायचा अनुभव आहे. रात्री 1 झोपलो तरी 6 उठून काम करतो. मुंबई पुणे बारामती जिथे कुठे असेल तिथे 5 उठून 6 कामाला लागतो. मला कामांची, लोकांचे प्रश्न सोडवायची आणि विकासाची आवड आहे असं वक्तव्य करत असताना, कामाच्या बाबतीत मी कोणाच्या बापाचंही ऐकत नाही असं बोलत असताना अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांची देखील नक्कल केल्याचं आपण बघितलं. मित्रांनो ही भावकी घावकीची निवडणूक नाही, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आज एवढा मोठा आपला देश पसरलेला आहे, 135 ते 140 कोटी जनता 18 पगड जाती इथं राहतात. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय तरी अजून काही भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत असं देखील अजित पवार म्हणाले. ते बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते. मलाही तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या पवित्र मताची गरज आहे.
बारामतीसाठी 7 तारखेला मतदान आहे. 3 मशीन येणार आहेत. पहिल्या मशीन मध्ये 2 नंबरला सुनीत्रा पवार यांचं नाव. शेजारी घड्याळ चिन्ह असेल तर बटन दाबा असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले. आम्ही इतरांसारखे खोटं बोलत नाही, मला निवडून द्या. MIDC झाली नाही तर 2019ला मत मागायला येणार नाही, पण पुन्हा यायचं. मी जर त्या ठिकाणी असतो तर मला शर्मेनं लाज वाटली असती. कुठल्या तोंडाने जाऊ मत मागायला? मी शब्दाचा पक्का आहे. सहजासहजी शब्द देत नाही आणि शब्द दिला तर कुणाच्या बापाचं ऐकत नाही तो पूर्ण करतोच. मी कामासाठी कठोर आहे. जी कामाची माणसं आहेत त्यांना आपलंसं करण्याचा पुन्हा प्रयत्न करतो असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले. सोबतच सुनेत्रा पवार सोबतच बारामतीमध्ये मी केलेल्या कामांचं पुस्तक काही खासदारांनी सोबतच बारामतीमध्ये मी केलेल्या कामांचं क्रेडिट बारामतीचे खासदार घेत आहेत. ही सगळी कामं मी केलेली आहे, मात्र त्याचं क्रेडिट पुस्तक छापून इतर नेते घेत आहेत असं नाव न घेता सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांनी टोला लगावला. तुम्हाला काय वाटतंय, बारामतीमध्ये कुणाचा विजय होईल, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच संबंधित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.